आज आपण बघणार आहे बाळांनो ट्वेल्थ स्टँडर्ड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह साठी एक्झाम पॅटर्न काय असतो सगळ्यात पहिला व्हिडिओ मी तयार करत आहे दोन हजार पंचवीसच्या मुलांसाठी जे एच एस सी बोर्डची एक्झाम देत आहे आता या एक्झाममध्ये बघा बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम पेपर पॅटर्न फॉर ट्वेल्थ स्टँडर्ड एच एस सी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बॅट स्टुडंट्स आणि सब्जेक्ट आहे बाळांनो फिजिक्स ओके मी फिजिक्ससाठीसुद्धा एक व्हिडिओ केला आहे एक सुद्धा व्हिडिओ केला आहे तुम्ही बघून घ्या आता सगळेच मुलं अभ्यासाला लागतील पण अभ्यास करण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत असायला हवं की आपल्या पूर्ण पेपरमध्ये किती क्वेश्चन्स येणार आहे किती मार्क्सचे किती क्वेश्चन्स असणार आहे टू मार्क्सचे किती क्वेश्चन असणार आहे थ्री मार्क्सचे किती क्वेश्चन्स असणार आहे ते आपण इथे आपण डिझाईन करत आहोत आणि कंप्लिटली गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे बघा फिजिक्स सब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिले सगळ्यांनाच माहिती आहे बाळांना पेपर व्हॅ वॅल्युएशन कसं असतं थेरी म्हणजे तुम्हाला रिटर्न एक्झाम असतं थ्री आयर्ससाठी सेवन्टी मार्क्स अँड प्रॅक्टिकल एक्झामिशन थ्री आर्स थर्टी मार्क्स सो टोटल्स तुमचा फिजिक्सचा पेपर असणार आहे हंड्रेड मार्क्सचा आता त्यात सेवन्टी मार्क्स म्हणजे बाळांनो तुम्हाला सेवन्टी मार्क्स लिहायचे आहेत सेवन्टी मार्क्सचा पेपर लिहायचा आहे त्या सेवंटी मार्क्सच्या पेपरमध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहे थर्टी क्वेश्चन्स थर्टी क्वेश्चन्स अवेलेबल असणार आहे पण ते थर्टी क्वेश्चन्स कसे असणार ते आपण मी सगळी पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या ओके आता बाळांनो इकडे लक्ष द्या मी इथे काय करायचं क्लीन करायचं सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले असतो बाळांनो चार सेक्शन असतात सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी त्यामध्ये सेक्शन ए सेक्शन एमध्ये बाळांनो तुम्हाला दोन क्वेश्चन्स भेटतात सी क्यू टाइप आणि व्हेरी शॉर्ट आन्सर दॅट इज व्ही एस ए व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे तुम्हाला भेटणार क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू थर्टी क्वेटन क्वेटन वन क्वेश्चन मधला क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू हे दोन क्वेश्चन तुम्हाला सेक्शन ए असणार आहे सेक्शन ए हा कम्प्लिटली बाळांनो तुम्हाला टेन प्लस एट एटीन मार्क्स असणार आहे ओके सत्तरपैकी पैकी दहा प्लस आठ ऐंशी दहा प्लस आठ एटीन मार्क्स चा असणार आहे आता त्यात एमसीक्यू मध्ये असतं क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन हा एमसीक्यू चा असेल ज्यात तुम्हाला दहा एमसीक्यू असणार आहे वन एमसीक्यू कॅरी वन मार्क्स सो यू विल गेट अ टेन मार्क्स फॉर एमसीक्यू आणि त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे सिंगल सेंटेन्स आन्सर एकाच सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचा आहे किंवा एकाच वर्डमध्ये आन्सर लिहायचा आहे बाळांनो स्पेसिफिक आन्सर लागतं तिथं बाकीच्या गोष्टी सांगता येत नाही ओके हे असणार आहे क्वेश्चन टू ओके हा क्वेश्चन टू मध्ये आठ क्वेश्चन्स असणार आहे बाळांनो तुम्हाला ओके आणि ते असतात वन क्वेश्चन्स कॅरी वन मार्क सो इथं असतं सेक्शन ए ज्यामध्ये दोनच क्वेश्चन आहे क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू क्वेश्चन वन मध्ये या बाळांवर एमसी क्यू जे दहा सी क्यू असतात आणि क्वेशन टूमध्ये असतं नो व्हेरी शॉर्ट आन्सर वन वन मार्क्सचे असतात सो यू विल गेट युअर एटीन क्वेश्चन दॅट यू हॅव टू सॉल्व इथे दहा इंडिया इथे आठ सो एटीन क्वेश्चन्स ओके मार्क्स विथ कम ऑप्शन ऑप्शन इथे नसतं इथं ऑप्शन भेटणार नाही एका एम सी कुला दहाही एमसीक्यू तुम्हाला सॉल्व करावं लागतील आणि दहा क्यूचे दहा मार्क्स ओके इथे आठच क्वेश्चन्स असतात तिथं तुम्हाला ऑप्शनमध्ये क्वेश्चन्स भेटणार नाहीत ओके हे झालं सेक्शन ए त्यानंतर असतं बाळांनो सेक्शन बी सेक्शन बीमध्ये असतं शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स शॉर्ट आन्सर वन आता शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये काय असतं हे बेसिकली क्वेश्चन थ्री टू क्वेश्चन फोर्टीनमध्ये असतं क्वेश्चन थ्री क्वेश्चन फोर क्वेश्चन फाईव्ह क्वेश्चन फाय क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेवन क्वेश्चन एट क्वेश्चन थर्टीन पर्यंत फोर्टीनपर्यंत त्यात तुम्हाला बाळानो ट्वेल्ला ट्वेल्व क्वेश्चन्स भेटतील आणि त्या ट्वेल्व्ह कुठले तरी आठच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तुम्हाला इथं तुम्हाला ऑप्शन्स भेटतात त्यातला वन क्वेश्चन्स कॅरी टू मार्क्स सो एट क्वेश्चन्स दैट यू हैव टू सॉल्व आणि एट इंटू टू किती असतं बोला सिक्स्टीन ओके okay, टोटल ट्वेल्व क्वेश्चनचे हे चोवीस मार्क्सचा हा सेक्शन असतो या चोवीसपैकी तुम्हाला कुठल्या तरी सोळा मार्क्स सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे बारा क्वेशन्सपैकी तुम्हाला कुठल्या तरी क्वेश्चन सॉल्व सॉल्व्ह करायचे आहे वन क्वेश्चन्स कधी टू मार्क्स सो एट इन्टू टू इज सिक्स्टीन मार्क्स हा झाला सेक्शन बी म्हणजे आतापर्यंत आपण आलो क्वेश्चन नंबर फोर्टीनपर्यंत त्यानंतर असतं बाळांनो सेक्शन सी सेक्शन सी मध्ये असतं शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स शॉर्ट आन्सर सेकंड आता या शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये का काय असतं हे क्वेश्चन्स थ्री मार्क्सचे असतात थोडं डिटेलमध्ये आन्सर द्यावं लागतं मार्क्सचा सेक्शन हा फक्त टू मार्क्ससाठी होता थोडा आन्सर डिटेलमध्ये नाही किंवा तिथं डेफिनेशन्स विचारतात कधी कधी एक्सप्लेन द टर्म्स असे क्वेश्चन्स विचारतात ओके पण इथे तुम्हाला डेरिव्हेशन सुद्धा विचारू शकतात सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन थ्री मार्क्ससाठी असतो एक क्वेश्चन आणि सेक्शन सी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे विचारतात नो न्यूमेरिकल्स त्यामुळे सगळ्यात फिजिक्सचा सेक्शन जर का कुठला अवघड असेल तर सेक्शन सी अवघड असतो कारण की त्यात असतात फिजिक्सचे न्युमेरिकल एक न्युमेरिकल तीन मार्काला शुअर शॉर्ट विचारतात लक्षात ठेवा त्यामुळे मुलांनो सेक्शन सी तुम्हाला सॉल्व करावा लागतो कारण बरेच लोक काय विचार करतात की आपण पूर्ण फिजिक्सचा फक्त थेरीवर फोकस करू आणि न्युमेरिकल सॉल्व्ह करायचे नाही तर असं जमणार नाही कंपल्सरी तुम्हाला न्युमेरिकल सेक्शन सी मध्ये येणार आहे जर का कुठल्या मुलांनी अभ्यास करताना न्युमेरिकलचा अभ्यास केला नाही तर त्याच्याकडनं सेक्शन सी सॉल्व्ह होणार नाही सेक्शन सी मध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह्यायचे वन क्वेशन कॅरी थ्री मार्क्स सो ए थ्री इज इक्वल्स टू फोर मार्क्स ट्वेंटी फोर मार्क्स सेव्हन्टी मार्क्स मध्ये चोवीस मार्क इट्स नॉट अ जोक ओके चोवीस मार्क जर पाहिजे असेल तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करावे लागतीलच तर या बारा क्वेश्चन्स मध्ये कमीत कमी एट टू नाईन न्यूमेरिकल्स येतात बाळांो आणि नंतर रिमेनिंग थ्री टू फोर्स तुम्हाला डेरिव्हेशन्स येतील लक्षात ठेवा जर तुमची थेरी चांगली असेल तर थ्री टू फोर डेरिवेशन सॉल्व करावं लागतील पण आठ क्वेश्चन मधले तीन चार डेरिव्हेशन झालेत तर तुम्हाला बाकीचे तीन चार बाय डिफॉल्ट न्यूमेरिकल सॉल्व करावे लागणारच आहे न्यूमेरिकल येतातच बाळांनो ओके त्यामुळे सेक्शन सी सगळ्यात टफ असतो ज्या मुलांचा न्युमेरिकलचा अभ्यास बरोबर आहे त्या मुलांना सेक्शन सी खूप छान जातो त्यामुळे स्पेशली न्यूमेरिकलसाठी तुम्हाला सेक्शन सी प्रिपेअर करावा लागणारच आहे आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की मी न्यूमेरिकलकडे कडे लक्ष देणार नाही बट फेरी सगळ्या टॉपिकची परफेक्ट करून जाणार जमणार नाही सेक्शन सी पूर्ण ट्वेंटी फोर मार्क्सचा कव्हर होणार नाही हार्डली तुम्ही आठ पैकी थ्री लक चांगलं असेल तर मॅक्स टू मॅक्स फोर क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ थेरी म्हणजे डेरिवेशन किंवा डेफिनेशन्स वगैरे सॉल्व्ह करू शकता पण चार तर न्यूमेरिकल तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करावे लागतातच आणि नशीब खराब असेल तर सगळेच न्यूमेरिकल येत असतात काही दोन हजार एटीनचा पेपर आहे दोन हजार ट्वेंटी वनचा पेपर आहे सगळे सेक्शन मध्ये पूर्ण बाराच्या बाराही न्यूमेरिकल्स आले होते बाळांना त्यामुळे न्यूमेरिकल सोडून जमणार नाही आपण पूर्ण सिरीज घेणारच आहोत न्यूमेरिकलची वेगळी सिरीज घेणार आहोत सगळ्या टॉपिकची डेरिव्हेशनची वेगळी सिरीज घेणार आहोत बाळानो वन मार्क क्वेश्चनची वेगळी सिरीज टू मार्क क्वेशनची माझ्या आता सिरीज सुरू झाले आहेत सगळे आपल्या देशमुख क्लासेसचे सगळे टीचर्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायॉलॉजीची ह्या सिरीज सुरू करणार आहे पण बिफोर स्टार्टिंग दॅट सिरीज आपण फक्त एक्झाम पॅटर्न काय हा क्लिअर करतो आहोत त्यामुळे प्रॉपरली लक्ष द्या आणि आपण आलोय बाळांनो क्वेश्चन नंबर फिफ्टी टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स असे तुम्हाला आठ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा सेक्शन असतो सेक्शन डी दॅट इज अ लॉंग आन्सर क्वेश्चन हे जम्बो जम्बो डेरिव्हेशन्स असतात चार चार मार्कला एक क्वेश्चन असतो बाळांनो आणि त्या एका क्वेश्चन मध्ये डिवाइड करून क्वेश्चन आले असतात एक थेरी दोन मार्क्ससाठी आणि दोन साठी डेरिवेशन किंवा दोन मार्क्ससाठी डेरिवेशन दोन साठी न्यूमेरिकल ओके सो इथ द लॉंग आन्सर क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन टू क्वेश्चन नंबर थर्टी फोर ओके थर्टी वन आणि त्यातले तुम्हाला कुठले तरी तीनच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आउट ऑफ फायव्ह पाच क्वेश्चन्स असतील पाच पैकी कुठले तरी तीनच क्वेश्चन सॉल्व करायचे आहे अँड वन क्वेश्चन्स कॅरी फोर मार्क वन क्वेश्चन्स कॅरी फोर मार्क्स सो थ्री इंटू फोर इज ट्वेल्व ओके okay, तर बाळांनो हा झाला तुमचा सेक्शन डी असे तुम्हाला सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डीचे क्वेश्चन्स अवेलेबल असतात ओके okay, तुम्हाला जर का वाटत असेल तुमचा पेपर खूप छान जावा तर बाळांनो आपल्या क्लासवर एक सिरीज सुरू करत आहे वन मार्क क्वेश्चन टू मार्क क्वेश्चन थ्री मार्क क्वेश्चन फोर मार्क क्वेश्चन टू थाउजंड फोर्टीनपासनं टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत गेल्या दहा वर्षातले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पी वाय क्यूज कम्प्लिटली सॅग्रिगेट करून सगळ्या टीचरांनी खूप छान मेहनत करून सेपरेट केलेल्या आहेत आणि पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आपण ती सिरीज लॉन्च करत आहोत त्याच्याबद्दलसुद्धा मी माहिती वेगळी देणार आहोत मॅडम मी आपले बायोलॉजीचे टीचर तुम्हाला, ओके आपण देणार आहोत ह्या सगळ्यांची एक आम्ही सिरीज करणार आहोत हे तुम्हाला तीन चार दिवसात एका व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू स्टे ट्यून क्लासच्या लिंक सोबत कंटिन्यू राहा सोबतच बाळांनो आपण सीईडीची बॅच सुद्धा लॉन्च करणार आहोत बायोलॉजी स्टडी ऍपवर सीईडीची बॅच आपण लॉन्च करणार आहोत त्याची सुद्धा हिंट तुम्हाला येणार आहे ओके फक्त तुम्ही क्लासवर अपडेट राहा डी सी जनता चॅनलला लिंक राहा कुठल्याही अपडेट आता इथून ज्या काय येतील डी सी जनता चॅनलला त्या सगळ्या अपडेटवर तुम्ही फोकस करा आणि प्लीज फॉलो करा हंड्रेड पर्सेंट तुमचा फायदा होईल मंथ ऑफ नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फे मार्च एप्रिल मे पुढचे सात ते सात महिने तुमचा आयुष्यातला सगळ्यात क्रुशल पिरियड आहे कारण जेईची एक्झाम होणार आहे नीटची एक्झाम होणार आहे सीई डीची एक्झाम होणार आहे बोर्डची एक्झाम होणार आहे या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज आहे अभ्यास तर तुम्ही तसे करताय पण आता तुम्हाला गायडन्सची गरज आहे कारण की जे टीचर सांगितलं सांगतात सगळे टीचर आपापला एक्सपिरियन्स सांगतात गेल्या दहा वर्षातले मोस्ट आय एम पी क्वेश्चन्स आणि आम्ही दरवर्षी ह्या सिरीज चालवतो आणि दरवर्षी मुलांना बाळांना खूप फायदा होतो त्याचा सो थँक्यू सो मच एक्झाम पॅटर्न लक्ष द्या असेच मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्रीचे सगळ्या विषयाचे पेपर पॅटर्न येतील ओके थँक्यू सो मच ऑल दी व्हेरी बेस्ट अँड वेलकम टू अ ब्युटिफुल चॅनल डी सी जनता से येस थँक्यू